घरगुती चटणी करायचे, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसाले मध्ये या। चवीला चटणी कशी हवी ते सांगा, निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर। वा, आता तुमच्या जेवणाला चव येणार, प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार। आमचा पत्ता, स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलू, सारशिंगे रोड, महात्मा विद्यालय शेजारी, रीटा। संपर्क 99625215 88558012। आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला। याशिवाय शरद पवार यांचा राष्ट्रीय काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही काढून घेण्यात आलाय। यासह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही काढून घेण्यात आलाय। निवडणूक आयोगानं ही माहिती दिली आहे। आम बनला राष्ट्रीय पक्ष। दिल्ली, गोवा, पंजाब आणि गुजरात या चार राज्यातील निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे। दिल्ली आणि पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्ष सत्तेत आहे। या पक्षांना राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा मिळाला। नागालँडमध्ये लोक जनशक्ती पार्टी, त्रिपुरातील टिपरा मोथा, पश्चिम बंगालमधील क्रांतिकारी समाजवादी पक्ष, मेघालयातील पीपल्स पार्टीचा आवाज, नागालँडमध्ये राष्ट्रवादी, मेघालयातील तृणमूल काँग्रेस या पक्षांनाही धक्का बसला। आंध्र प्रदेशमध्ये भारत राष्ट्र समितीचा प्रादेशिक पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आलाय। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी गेल्या वर्षीच तेलंगणा राष्ट्र समितीचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे केलं होतं। याशिवाय उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय लोकदलाचा राज्य पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आलाय। 2016 पुनरावलोकन नियम बदलण्यात आले। खरं तर 2016 निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षांच्या पदांच्या पुनरावलोकनासाठी नियम बदलले। आता हा आढावा 5 ऐवजी 10 वर्षात घेण्याची तरतूद करण्यात आली आहे। मात्र कोणत्याही राष्ट्रीय पक्षासाठी देशातील किमान 4 राज्यांमध्ये त्यांच्या उमेदवारांना 6% अधिक मते मिळणे आवश्यक आहे। लोकसभेत किमान 4 खासदारांनी त्यांचे प्रतिनिधित्व केलं पाहिजे। 2019 पुनरावलोकन करता आले नाही। आयोगाला 2019 TMC, CPI आणि NCP या राष्ट्रीय पक्षांचा आढावा घ्यायचा होता, परंतु त्यानंतर आगामी राज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाने आढावा घेतला नाही। किंबहुना निवडणूक चिन्ह आदेश 1968 अंतर्गत पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यामुळे पक्ष देशातील सर्व राज्यांमध्ये एकाच चिन्हावर निवडणूक लढवू शकत नाही। आता राष्ट्रीय पक्ष किती आहेत? 1 भारतीय जनता पक्ष भाजप, 2 काँग्रेस, 3 भारतीय कम्युनिस्ट पक्ष, 4 नॅशनल पीपल्स पार्टी, 5 आम आदमी पार्टी हा भारतातील सर्वात नवीन राष्ट्रीय पक्ष आहे। या पक्षाला 2023 म्हणजेच आजच राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली आहे। ब्युरो रिपोर्ट, 7 स्टार न्यूज।